चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कामगारांवर वाघानं हल्ला केला. यामध्ये रात्री 10:45 दरम्यान हा हल्ला झाला असल्याचं कळून आलंय. भोजराज मेश्राम या कामगाराला वाघानं उचलून नेल्याची खळबळजनक घटना घडली. कोळसा वॅगन अनलोडिंग परिसरात जात असताना हा हल्ला झाला आहे, त्यामुळे या परिसरात भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. 2 दिवसांपासून या भागात वाघ फिरत होता. काल रात्री पण या भागात वाघ फिरत होता. वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली असता दरम्यान वन खात्यानं बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. भोजराज यांची सायकल रस्त्यावर पडून होती. हा कर्मचारी CTPS मधील कुणाल एंटरप्राइजेस या कंपनीत काम करायचा. या हल्ल्यानं वीज केंद्रातील वन्यजीव वावराचा प्रश्न गंभीर झाला आहे. ABC News मराठीसाठी राजेश अलोने, चंद्रपूर.